25 मार्चला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये जाहिद जैती नावाचा व्यक्ती इंटरसिटी एक्सप्रेस मध्ये प्रवास करताना तो दारात उभा राहून सेल्फी घेत होता. जाहिद सेल्फी व्हिडिओ घेत असताना एका चोरट्यानं जाहिदच्या हातावर फटका मारून मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला होता. जाहिदनं मोबाईलसाठी ट्रेनमधून उडी मारली, यामध्ये तो गंभीर जखमी झाला व यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ तो चोरटा कैद झाला होता. कल्याण रेल्वे पोलिसांनी लगेच त्या आरोपीला उल्हासनगरहून अटक केली आहे. या आरोपीचं नाव आकाश जाधव असे. त्याच्याकडून आणखीन एक महागडा मोबाईल हस्तगत केला असून जेव्हा चोरलेला हा मोबाईल सुरू करण्यात आला तेव्हा माहिती पडलं की हा मोबाईल पुण्यात राहणारे प्रभास भंगे यांचा आहे, ज्यांचा 25 तारखेच्या मध्यरात्री कल्याण विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेतून पडून मृत्यू झालाय. त्यांचे नातेवाईक कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात उभे होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी त्याच मोबाईलहून फोन केला तेव्हा माहिती पडलं की हा मोबाईल प्रभास भंगे यांचा होता. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती कल्याण जीआरपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली आहे. दिनांक 26 मार्च 2024 आम्ही एक आमच्या अभिलेखावरचा आरोप इसम ताब्यात घेतला होता. त्याच्याकडे चौकशी केली आणि असं समजलं की त्याच्या ताब्यात असणारा मोबाईल 26 तारखेलाच एक ॲक्सिडेंट झालेल्या मय दिस्माचा आहे. त्याबाबत सखोल आम्ही तपास केला असता आम्हाला समजलं की आम्ही ताब्यात घेतलेलं दिस्मानं कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान मय दिसम दरवाज्यात बसून प्रवास करत होता. त्याला फटका मारून त्याचा फोन चोरी केला होता आणि तो फोन मिळवण्यासाठी मयतानं त्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस तो जखमी होऊन त्याचा त्यामध्ये मृत्यू झाला होता. अशा प्रकारे आम्हाला गुन्ह्याची हकीकत निष्पन्न झाल्याने आम्ही आमच्या हवालदाराची सरकारतर्फे फिर्याद नोंदवून गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्यामध्ये त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आरोपी हा सेंट्रल उल्हासनगर त्यानंतर रेल्वेच्या अभिलेखावरचा आहे. आरोपीचं नाव आहे आकाश मनोहर जाधव व 29 वर्ष. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.